आपल्या आरक्षणाच्या मागणीसाठी कुठेतरी उपोषणाला बसले होते, कुठेतरी हा सगळा चिरागण्याचा प्रकार आहे आंदोलन. इथे कसं झालंय की बीजेपी आणि एकनाथ शिंदे एका बाजूला, काँग्रेस आणि राष्ट्रवादी दुसऱ्या बाजूला, हे ह्या गरीब मराठ्याचा आरक्षणाचा जो इश्यू आहे तो त्यांनी साईडला केलेला, आणि समाज स्वतःहून लढतोय अशी असणारी परिस्थिती, तो स्वतःहून लढत असल्यामुळे यांच्या सगळ्यांच्या पोटामध्ये दुखायला लागलेला आहे, आणि म्हणून जिथे जिथे संधी आहे तिथे तिथे त्याला दाबण्याचा त्यांचा प्रयत्न चाललेला आहे. इलेक्शनमध्ये हा मुद्दा पुढे येऊ नये या दृष्टीने पोलिसांची पूर्ण कारवाई असेल, आणि ही पोलिसांची कारवाई वर्ण आल्याशिवाय होणार नाही असं माझं स्वतःचं म्हणणं. राज्य सरकारने हे असणार राज्य सरकारच्याच प्रयत्नातून म्हणजे आदेशातून हे लाठीछाप झालेले असं त्या ठिकाणी म्हणतो. त्याला हिंसक वळण मिळताना दिसतंय आणि ठिकाणी गाड्यांची जाळपोळ, वाहनांची जाळपोळ, त्या तर होणारच. शेवटी असं आहे की हा चिडलेला मास आहे की स्वतःच्या तोंडाशी आलेला घास हा गेला, आणि तो सरकारच्या नाकारतेपणामुळे गेलेला आहे. तर ते शल्य आहेच. तुम्हाला असं कौशल्याने ह्या हे हाताळलं पाहिजे अशी परिस्थिती. आज कार्यक्रम आयोजित झाली आणि प्रत्येक जण 48 मिशन 48 चा दावा करतोय, जास्तीत जास्त जागा जिंकतोय. एक सांगतो तुम्हाला की यांनी जर वंचितला घेतलं नाही तर यांचा 48 मिशन पूर्ण होणार नाही. तुम्ही काँग्रेस बरोबर जायला तयार आहात म्हणाला. मी पूर्णपणे जायला तयार आहे, काँग्रेसच घ्यायला तयार नाहीये. तेव्हा काँग्रेसची अडचण एनसीपी आहे की अजून काही आहे ती काँग्रेसनी बोलावी. म्हणजे तुम्ही एनसीपी सोबत जायला तयार नाही, तुम्ही मगाशी भाषणात पण बोलला की काँग्रेसची लगाम. मी आजही असणारा हे आहे की हा जो खेळखंडोबा चाललेला आहे राजकारणातला, त्याचा मेन सूत्रधार हे शरद पवार. इंडिया आघाडीमध्ये राऊत आणि पवारांना जबाबदारी देण्यात आलेली आहे, आणि विधानसभा आणि लोकसभा या एकत्र लढवायच्या, आणि सोबत जिथं म्हणजे समेट असेल तिथे जागा लढवायचा असा एक समोर विषय आलेला आहे. मला काय त्यांचा निर्णय झाला याची मला जाणीव नाही, त्याच्यामुळे ते वाचल्याशिवाय मी बोलणार. थँक्यू थँक्यू. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.